तालुक्यातील येवदा ते पिंपळद रोडवर अवैध देसी दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने पोलीस प्रशासन मस्त व नागरिक असं चित्र परिसरात दिसत आहे. तरी यावर लगाम लागेल का असा नागरिकांमध्ये प्रश्न पडला आहे. अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्यांमुळे अनेक संसार उघड्यावर पडले आहेत. घरातील महिला वर्गांना एक वेळचं जेवण सुद्धा मिळत नसल्यामुळे महिला वर्गांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तरी याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष देतील का असा प्रश्न नागरिकांपुढे पडलाय. अवैध देशी दारूची खुल्या वाहतूक करणाऱ्या डीलर याला अभय कोणाचे, राजकीय की पोलीस प्रशासनाचे, असा प्रश्न नागरिकांना पडलाय. परिसरातील अवैध देशी दारूचे धंदे बंद न झाल्यास गावातील महिला वर्ग पोलीस स्टेशनला आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये दिसत आहे. रामेश्वर माकोडे, विदर्भ न्यूज, येवदा.